नमस्कार कोल्हापूरकर, कसे आहात सगळे? मस्त ना? आणि कोल्हापुरी कारभार म्हणजे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघताय ना? मी विश्वश्री तानाजीराव पाटील आज तुमच्यासाठी खूप स्पेशल स्टोरी घेऊन आली आहे. आज आहे 14 मे, म्हणजे सकल स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, ज्यांचे नाव ऐकूनच प्रत्येकाचे रक्त सळसळते, ऊर अभिमानाने भरून येतो आणि मस्तक आदराने झुकते, असे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करूनच आजच्या या स्पेशल स्टोरीला सुरुवात करूया. आजच्या आपल्या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांना मिळालेल्या अशा एका पत्राची माहिती, जे खरं तर शंभूराजांसाठी मार्गदर्शन होते, पण आजच्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेमध्ये, उद्भवणाऱ्या प्रत्येक अडचणीमधून कसा मार्ग काढायचा याचा अर्क या पत्रात मांडला आहे. मी बोलती आहे समर्थ रामदास यांनी 1681 साली छत्रपती संभाजी महाराज यांना पाठवलेल्या पत्राबद्दल. 3 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे अकाली निधन झाले आणि यावेळी शंभूराजेंसोबतच अवघे स्वराज्य पोरके झाले. छत्रपती शिवाजी महाराज निजधामास गेले तेव्हा शंभूराजे अवघे 23 ते 24 वर्षांचे होते. स्वराज्याचे छत्रपती गेले आणि त्याआधी देखील स्वराज्यात चाललेल्या कुरघोडी आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. स्वराज्याचा शिवसूर्य अस्तास गेला आणि शंभूराजे रायगडी परतले. माघ शुक्ल 7 शके 1602 म्हणजेच जानेवारी 1681 मध्ये छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. आणि त्यांनी लगेचच सर्व मंत्र्यांना मागील अपराध क्षमा करून बंदिवासातून मुक्त केले. पण या पराक्रमी दिलदार शंभूराजांना इतिहासकारांनी योग्य न्याय दिलेला दिसत नाही. उलट या निर्णयाचे विपरीत अर्थ काढले गेले. घरच्या भेदीची तांगती तलवार डोक्यावर होतीच आणि या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच समर्थांनी छत्रपती संभाजीराजेंना लिहिलेलं हे पत्र. पत्राची सुरुवातच समर्थांनी केली आहे, इथून पुढे सगळी पावले सावधानतेने टाकावी असा संदेश दिला जातो. त्यात ते म्हणतात, अखंड सावधान असावे, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजवीज करत बसावे एकांत स्थळी. समर्थांनी पुढे मार्गदर्शन करताना म्हटलंय, हाताखालच्या लोकांनी पूर्वी काही चुका केल्या असतील तर त्यांना क्षमा करून सौख्याचे वातावरण निर्माण करावे, त्यांना सतत कामाला लावावे म्हणजे त्यांना उचापती करायला वेळ नाही मिळणार. पाणी एका ठिकाणी साचून राहिलं की ते खराब होतं, त्याला वाहवत ठेवावं. पुढे समर्थ हे देखील सांगतात की सर्वांनी एकत्र येऊन स्वधर्मद्रोही शत्रूंना नाहीसे करावे, त्याने आपली कीर्ती सगळीकडे पसरणार आहे. आधी पराक्रम गाजवून भूमंडळात दरारा निर्माण केला पाहिजे, नाहीतर शत्रूकडून राज्याला धक्के सहन करावे लागतील. वरील संदर्भाबद्दल समर्थ रामदासांनी लिहून ठेवलंय, आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके, ऐसा न करता धक्के राज्यास होती, आहे तितुके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. खरं तर समर्थांनी केलेले मार्गदर्शन मोठं आहे, सगळं पत्र वाचून दाखवणं शक्य नाही, पण तुम्ही सांगा जर आपल्याला संपूर्ण पत्र आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण आता पुढे बघूयात. पुढे समर्थ शिवरायांचे गुण सांगत संभाजीराजांना आपल्या वडिलांसारखे सर्व गुण आत्मसात करायला सांगतात. न्यायाचे, सज्जनांना अभय देणारे, दुर्जनांचा नाश करणारे महाराष्ट्र राज्य सर्व दूर नेले पाहिजे, त्यासाठी आपले आयुष्य क्षुल्लक समजून शिवरायांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. शिवरायांच्या ठिकाणी जे गुण होते त्या सर्व गुणांची नेहमी आठवण ठेवली पाहिजे, त्या गुणांचे सतत चिंतन केले पाहिजे, तर त्यापैकी काही गुण आपल्यात उरतील. पुढे पत्राचा शेवट करताना समर्थ सांगतात, शास्त्रात अनेक योग सांगितलेले आहेत, तथापि शिवरायांच्या अंगी असलेल्या गुणांचा अभ्यास, त्याचे चिंतन हाच तुमच्यासाठी योग आहे. तुम्ही सर्व सुखांचा त्याग करून हा योग साधावा, राज्य साधनांची त्वरा करावी, तुम्ही एक पाऊल पुढे जावे, आणि तुमच्याकडून काय अपेक्षा, जास्त काय लिहावे. आणि यासाठी त्यांनी रचलेले काव्य म्हणजे शिवरायांचा आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, त्याहूनही करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे.
समर्थांनी लिहिलेलं हे पत्र छत्रपतींना 1682 साली मिळालं. त्यांनी ते वाचलं आणि खरंच त्याप्रमाणे संपूर्ण जीवन व्यतीत केलं. आजही शंभूराजाची ओळख सांगताना जगावं तर शिवबासारखं आणि मरावं तर संभाजी महाराजांसारखं असेच म्हणतात. आपल्या स्वराज्यासाठी धर्मासाठी जगलेला आणि बलिदान दिलेला राजा म्हणून त्यांचा आदर्श अखंड महाराष्ट्र बाळगतो. अशा छत्रपती संभाजी महाराजांना आमचे त्रिवार अभिवादन. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. परत भेटूया पुन्हा एका नवीन स्टोरीसह. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.